नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे ज्या विद्यार्थ्यांचं ITI इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे सध्या महाराष्ट्रामध्ये महापारेषण, महानिर्मिती आणि महावितरणमध्ये जागा निघालेल्या आहेत आणि त्याची एक्झाम लवकरच होणार आहे. तर आपण अल्टरनेटर हा टॉपिक सुरू केलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अल्टरनेटर या टॉपिकचा फर्स्ट व्हिडिओ बघितलेला नाही, त्यांनी आपण एक प्लेलिस्ट यूट्यूबवरती तयार केलेली आहे. तर त्या प्लेलिस्टमधनं तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आपण आज आता नेक्स्ट जो पार्ट आहे अल्टरनेटरचा, तो आपण स्टार्ट करणार आहोत. आपण कालच्या व्हिडिओमध्ये अल्टरनेटर म्हणजे काय, अल्टरनेटरचे फंक्शन काय आहे, त्यानंतर अल्टरनेटरचे मेन पार्ट्स कोणकोणते आहेत, त्या प्रत्येक पार्टचं काय फंक्शन आहे हे आपण बघितलेलं होतं. आज आपण बघूया अल्टरनेटरमध्ये जे दोन मेन पार्ट आहेत, त्या दोन मेन पार्टपैकी आपल्याला रोटरचे टाईप्स बघायचे आहेत. ठीक आहे, आपण काल काय बघितलं होतो, अल्टरनेटरचा स्टेटर आणि रोटर. स्टेटर आपण डिटेलमध्ये स्टडी केलो. आज आपल्याला रोटरसुद्धा आपण बघितलेला आहे आणि त्याचे आता आपल्याला पार्ट्स स्टडी करायचे आहेत. ठीक आहे, आता रोटर म्हणजे काय मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे. ठीक आहे, हा आहे रोटर आणि हा आउटर पार्ट आपण काय म्हणलो, स्टेटर. आउटर पार्ट त्याला काय म्हणायचं, स्टेटर. आणि हा आतमध्ये असलेला पार्ट त्याला काय म्हणायचं, रोटर. ठीक आहे, स्टेटर म्हणजे काय, स्टेटर म्हणजे स्टेशनरी पार्ट ऑफ द अल्टरनेटर, म्हणजेच आपण त्याला स्थिर पार्ट म्हणजे न फिरणारा. आणि रोटर म्हणजे काय, मूव्हिंग म्हणजे फिरणारा पार्ट. ठीक आहे, मग आता ह्या रोटरचे मेन दोन टाईप्स आहेत. ठीक आहे, एक आहे सायलेंट पोल रोटर आणि दुसरा आहे सिलेंड्रिकल पोल रोटर. ठीक आहे, आता हे दोन मेन पार्ट लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये तुम्हाला रोटरच्या टाईप्सवरती प्रश्न येऊ शकतो IBPS पॅटर्ननुसार. ठीक आहे, आता सायलेंट पोल रोटर आणि सिलेंड्रिकल पोल रोटर, ठीक आहे, हे दोन सायलेंट पोलचं काय स्पेसिफिकेशन आहे, ह्याचा जो व्यास आहे म्हणजे जे क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो जास्त असतो आणि लांबीला हा कमी असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा, याचं अतिशय इम्पॉर्टंट फीचर आहे हे. ठीक आहे, आणि याच्यावरती परीक्षेमध्ये तुम्हाला IBPS पॅटर्ननुसार प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, सायलेंट पोल टाईप रोटर जो आहे, बघा मी काय म्हणतोय लक्ष द्या काळजीपूर्वक, आणि तुम्ही व्हिडिओ बघत बघत जे इम्पॉर्टंट पॉईंट सांगत आहे मी ते नोट सुद्धा करून ठेवू शकता. ठीक आहे, सायलेंट पोल रोटरचा जो व्यास आहे, जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो असतो जास्त. ठीक आहे, आणि ह्याची लांबी असते कमी. ठीक आहे, लांबी जी आहे ती असते कमी. ठीक आहे, मग सिलेंड्रिकल पोल टाईप रोटर जो आहे, त्या सिलेंड्रिकल पोल टाईप रोटरचा व्यास म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया हा कमी असतो आणि त्याची लांबी जी आहे ती लांबी जास्त असते. हा या रोटरचे जे मेन दोन टाईप्स आहेत, त्या रोटरमध्ये हा दोन्ही रोटरमध्ये हा मेन फरक आहे आणि याच्यावरती प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे, आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे अल्टरनेटरची स्पीड. ठीक आहे, याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा महावितरणच्या परीक्षेमध्ये किंवा महापारेषणच्या परीक्षेमध्ये किंवा महानिर्मितीच्या परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, बघा प्रॉब्लेम आणि थेअरी हे दोन्ही ह्याच्यामध्ये आहे. आता जर तुम्हाला स्पीड काढायची आहे अल्टरनेटरची, ठीक आहे, स्पीड काढायची आहे, त्याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे, एन इक्वल्स टू 120 F/P. ठीक आहे, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर हे एन काय आहे, एन म्हणजे बाळांनो लक्षात ठेवा, एन म्हणजे काय, स्पीड. ठीक आहे, स्पीड, अल्टरनेटरची स्पीड. आणि हे एफ काय आहे, एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, एफ म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सी आपण कशामध्ये मोजतो, फ्रिक्वेन्सी आपण हर्ट्समध्ये मोजतो. आणि हे पी काय आहे, पी आहे नंबर ऑफ पोल. ठीक आहे, पी काय आहे, नंबर ऑफ पोल, नंबर ऑफ पोल. ठीक आहे, नंबर ऑफ पोल. मग आता अल्टरनेटर किती पोलचा आहे त्याच्यावरती ह्या अल्टरनेटरची स्पीड डिपेंड आहे. ठीक आहे, आता समजा आपण काय कन्सिडर करूया, सुरुवातीला आपला जो अल्टरनेटर आहे, समजा तो दोन पोल आहे त्या अल्टरनेटरला, म्हणजे पी इक्वल्स टू 2 आहे. मग ही व्हॅल्यू आपण याच्यामध्ये ठेवून बघूया आणि अल्टरनेटरची स्पीड किती येते हे कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे, 120 120 तर कॉन्स्टंट, 120 तर ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे.
फ्रिक्वेन्सी आपल्या भारतामधली स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्ज आहे. ठीक आहे, 50 हर्ट्ज आहे फ्रिक्वेन्सी. जर तुम्हाला बघा, क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न आला आणि फ्रिक्वेन्सी जर दिली नाही तर तुम्हाला अजूम करायचं आहे, म्हणजे कन्सिडर करायचं आहे 50 हर्ट्स फ्रिक्वेन्सी. आणि पी किती आहेत? नंबर ऑफ पोल्स 2 आहेत. ठीक आहे, मग आपण ह्याला डिवाइड करूया. ठीक आहे, बे एक बे, ठीक आहे, बे सक 12 म्हणजे हे 0. 60 गुणिले 50 म्हणजे काय करायचं? 6 गुणिले 5 करा, 30 येते. आणि जे 2 शून्य जे आहेत ते जसे असतं सध्या, ठीक आहे, म्हणजे हे किती आली? 3000 RPM. RPM म्हणजे काय? रिव्होल्यूशन पर मिनिट. स्पीड कशामध्ये मोजतो आपण? रिव्होल्यूशन पर मिनिट, RPM, लक्षात ठेवा. आणि फ्रिक्वेन्सी कशामध्ये? हर्ट्समध्ये. ठीक आहे, नंबर ऑफ पोल्सला युनिट असते का? नाही. ठीक आहे, हे युनिटलेस क्वांटिटी आहे, लक्षात आलं. हां, त्याच्यानंतर म्हणजे 2 पोल असतील तर अल्टरनेटरची स्पीड किती आहे? 3000 RPM. आणि जर तुम्हाला प्रश्न आला परीक्षेमध्ये, एक अल्टरनेटर आहे आणि त्याची जास्तीत जास्त स्पीड किती असू शकते, तर किती असू शकते? 3000 RPM. ठीक आहे, कारण कमीत कमी 2 पोलचा तर अल्टरनेटर आपल्याला त्या ठिकाणी, त्या अल्टरनेटरमध्ये कमीत कमी 2 पोल तरी असतीलच मिनिमम, म्हणजे स्पीड त्याची मॅक्झिमम किती असेल? 3000 RPM. आता आपण काय करूया, हे जे अल्टरनेटरमध्ये पोल्स आहेत ते पोल्स आपण 4 कन्सिडर करूया. ठीक आहे, मग आपण स्पीड इथं कॅल्क्युलेट करून बघू किती स्पीड येते. तुम्ही सुद्धा हे कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे, फक्त काय करायचं? पीच्या ठिकाणी 4 ठेवायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं आणि कमेंटमध्ये मला सांगायचं की ह्या अल्टरनेटरची स्पीड किती येते. ठीक आहे, हे 120 तर जशास तसं येईल, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. फ्रिक्वेन्सीसुद्धा कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, 50 हर्ट्ज, जशास तसं येईल. ठीक आहे, हे पोल जे 2 होते त्याच्या ऐवजी काय करायचं? 4. ठीक आहे, बघा मी काय करतो इथं, आपला मेन फॉर्म्युला हा आहे. ठीक आहे, कोणता फॉर्म्युला आहे आपला मेन? हा, एन इक्वल्स टू 120 एफ अपॉन पी. ठीक आहे, 120 मी जशास तसं घेतलं, एफ पण या ठिकाणी एफची जी फ्रिक्वेन्सी आहे ती 50 हर्ट्ज ठेवलं आणि पीची व्हॅल्यू इथं पुट करायलो. ठीक आहे, हा, मग याला आता तुम्ही हे 4 डिव्हाइड करू शकता. 4 डिव्हाइड केल्यानंतर काय येईल कोण सांगते? ठीक आहे, 4 × 4, 4 × 3 = 12. ठीक आहे, आणि हे 5 × 3 करा आणि 2 शून्य जशास तसं द्या. 5 × 3 किती येते? 15. आणि 15 आणि हे 2 शून्य जशास तसं, इथला 1 शून्य आणि इथला 1 शून्य. ठीक आहे, म्हणजे किती RPM स्पीड आली? 1500 RPM स्पीड आली. ठीक आहे, किती? 1500 RPM स्पीड आली. तर हे झालं. आता तुम्हाला परीक्षेमध्ये अशाच टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो. काय सांगितलं जाते प्रश्नामध्ये तुम्हाला? एक अल्टरनेटर आहे. ठीक आहे, त्याची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आहे आणि त्या अल्टरनेटरमध्ये 4 पोल आहेत, तर त्या अल्टरनेटरची स्पीड किती असेल असा जर प्रश्न आला तर तुम्हाला हे 120 एफ अपॉन पी हा फॉर्म्युला वापरायचा आहे, त्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू ठेवायच्या आहेत आणि हे तुम्हाला आन्सर काढायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आता नेक्स्ट अजून एक प्रश्न बघूया आपण. ठीक आहे, पी इक्वल्स टू जर समजा 8 पोल्स असतील. ठीक आहे, पी बरोबर 8 पोल्स असतील तर काय येईल? तुम्ही सुद्धा मला करून हा जो व्हिडिओ तुम्ही बघत आहात तो व्हिडिओ स्टॉप करा आणि या फॉर्म्युल्यामध्ये पीच्या ठिकाणी 8 ठेवा आणि या अल्टरनेटरची स्पीड किती येते हे सांगा. ठीक आहे, कमेंटमध्ये सांगा. आता बघा, मी तुम्हाला इथं सॉल्व्ह करून दाखवतो. 120 हे तर कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे आणि त्याच्यानंतर हे 50 फ्रिक्वेन्सी सुद्धा कॉन्स्टंट आहे, त्यानंतर हे 8 पोल इथं ठेवायचं. ठीक आहे, मग आता काय करायचं? ह्या 8 ह्याला डिवाइड करा. ठीक आहे, किती येते सांगा. ठीक आहे, 8 × 8. ठीक आहे, हे 8 × 8 किती उरले रे? 4 उरले, म्हणजे किती झाले हे? 40 झाले, म्हणजे 8 × 5 = 40. ठीक आहे, हे पूर्ण कॅन्सल झालं. मग 15 × 5. ठीक आहे, 15 × 60, 15 × 5 = 75. आणि हा इथला 0 घ्यायचा, म्हणजे इथं 0 द्यायचं, राईट? म्हणजे हे किती मिळालं तुम्हाला? 750 RPM. ठीक आहे, जर समजा पोल आपण 8 ठेवलो तर हे 750 RPM स्पीड यायली. म्हणजे या कन्सेप्टवरनं तुम्हाला काय लक्षात येत आहे? ठीक आहे, जसं जसं आपण पोल वाढवतोय तसं तसं स्पीड काय होत आहे? कमी होत आहे. म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरून असा सुद्धा बेसिक कन्सेप्टवरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. एक अल्टरनेटर आहे, त्याचे जर आपण नंबर ऑफ पोल वाढवत गेलो तर स्पीडवर त्याचा काय परिणाम होईल, किंवा स्पीड कमी होईल का जास्त होईल, असे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन टाईपमध्ये प्रश्न तुम्हाला तयार होऊन
परीक्षेमध्ये येऊ शकतो, ठीक आहे? तर हा बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. जर समजा या ठिकाणी पोल आणि स्पीडचा बघा कन्सेप्ट, जर समजा पोल वाढले, ठीक आहे, पोल नंबर ऑफ पोल जर वाढले तर स्पीड काय होत आहे, कमी होत आहे. आणि याच्या अपोजिट काय म्हणता येते आपल्याला, पोल जर कमी असतील, ठीक आहे, पोल जर कमी असतील तर स्पीड काय होते, वाढते, ठीक आहे. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे. आता नेक्स्ट जे आहे, तर जर समजा आता तुम्हाला हे सॉल्व करून कमेंटमध्ये सांगायचं आहे, जर समजा पी इक्वल्स टू, आपण पी इक्वल्स टू जर समजा ह्या ठिकाणी 12 नंबर ऑफ पोल 12 असतील किंवा पी इक्वल्स टू नंबर ऑफ पोल 16 असतील, तर मला स्पीड किती येते हे कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे, ठीक आहे. हा कन्सेप्ट तुम्हाला ह्या ठिकाणी एकदम सोपा कन्सेप्ट आहे. बघा पुन्हा एकदा बघा, ह्या ठिकाणी एन इक्वल्स टू, एन म्हणजे काय, स्पीड, इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे, 120 f/p, ठीक आहे. मग ये फ्रिक्वेन्सी तर कॉन्स्टंट आहे, पी ची व्हॅल्यू, पी च्या ठिकाणी काय ठेवायचं आहे तुम्हाला, हे 12 ठेवायचं आहे, राईट. आणि पी च्या ठिकाणी हे काय ठेवायचं आहे, 16 ठेवायचं आहे, राईट. तर हे तुम्ही दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मला कमेंटमध्ये आन्सर सांगा, ठीक आहे. आता मेन म्हणजे अल्टरनेटरचं जे वर्किंग प्रिन्सिपल आहे, कार्यपद्धती जे आहे, ठीक आहे. आता अल्टरनेटर आपण ऑलरेडी अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे, त्याला दोन मेन पार्ट्स आहेत, स्टेटर आणि रोटर. आणि अल्टरनेटरला आपण इनपुट काय देतो रे बाळांनो, इनपुट देतो आपण मेकॅनिकल एनर्जी, ठीक आहे. इनपुट काय दिलो आपण, मेकॅनिकल एनर्जी. आणि अल्टरनेटरचं आउटपुट आपल्याला काय मिळालेलं आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी आउटपुट मिळालेलं आहे, ठीक आहे. तर हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे अल्टरनेटरचा आणि मोटरचा कन्सेप्ट. हे अल्टरनेटर आहे आणि जो मोटर आहे, ठीक आहे, मोटरला जे मोटर आहे त्या मोटरला इनपुट काय देतो आपण, इलेक्ट्रिकल एनर्जी इनपुट देतो, राईट, इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि मोटरचं आउटपुट काय मिळते आपल्याला, मेकॅनिकल एनर्जी मोटरचं आउटपुट मिळते, ठीक आहे. हे दोन्ही एकमेकाला अपोजिट आहे, म्हणजे अल्टरनेटरला तुम्हाला ॲज अ मोटर म्हणून यूज करता येते किंवा मोटरला अल्टरनेटर म्हणून यूज करता येते, ठीक आहे. तर आता मेन म्हणजे या दोघांचं वर्किंग प्रिन्सिपल सेम आहे, फक्त मोटरमध्ये काय असतो, या ठिकाणी जे डीसी मोटर आहे त्याच्यामध्ये कम्युटेटर असतो आणि त्याचं फंक्शन काय आहे, एसीचं कन्व्हर्जन डीसीमध्ये करणे. आता हे इथं कम्युटेटर न वापरता आपण ते डायरेक्ट कनेक्शन स्लिप रिंगला देतो, म्हणजे आपल्याला एसीचं आउटपुट मिळते, ठीक आहे. तर हा फरक आहे अल्टरनेटर आणि मोटरमध्ये. आणि त्याचं जे वर्किंग प्रिन्सिपल आहे, जर तुम्हाला अल्टरनेटर कोणत्या तत्वानुसार कार्य करतो असा जर प्रश्न आला समजा, किंवा अल्टरनेटर वर्क्स ऑन विच प्रिन्सिपल, तर कुठल्या, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन प्रिन्सिपल ह्या तत्वावरती अल्टरनेटर काम करतो. आता बेसिक तुम्हाला फॅराडेचे दोन लॉ माहिती आहेत, फॅराडेज फर्स्ट लॉ किंवा फॅराडेज सेकंड लॉ. फॅराडेज फर्स्ट लॉ काय सांगतो, जर समजा एखादी मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्डमध्ये जर आपण कंडक्टर ठेवलं तर, ठीक आहे, आता हे नंबर ऑफ फ्लक्सच्या लाईन्स आहेत समजा, ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये जर आपण कंडक्टर ठेवलो तर काय, वेन कंडक्टर प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड दॅट कंडक्टर कट्स द फ्लक्स EMF इंड्युस्ड इन दॅट कंडक्टर. म्हणजे कंडक्टर जर आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलो तर तो कंडक्टर काय कट करणार आहे, फ्लक्स कट करणार आहे, आणि त्याच्यामध्ये EMF इंड्यूस होतो आणि त्याच्यामधनं करंट फ्लो होतो. हे अकॉर्डिंग टू फॅराडेज फर्स्ट लॉ, हा फॅराडेजचा फर्स्ट लॉ सांगतो. आणि सेकंड लॉ काय सांगतो, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू द कंडक्टर इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ EMF इंड्यूस इन दॅट कंडक्टर. म्हणजे जो कंडक्टर आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेला आहे, ठीक आहे, तो कंडक्टर जेवढा फ्लक्स कट करेल तेवढ्यात, म्हणजे त्याच्या समप्रमाणामध्ये त्याच्यामध्ये EMF इंड्यूस होईल, करेक्ट आहे, ठीक आहे. म्हणजे जो कंडक्टर आहे जेवढा फ्लक्स तो कट करेल तेवढंच त्याच्यामध्ये EMF इंड्यूस होईल, म्हणून आपण रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकिंग विथ द कंडक्टर असं सुद्धा म्हणू शकतो, ठीक आहे. तर हे फॅराडेचं सेकंड लॉ आहे, ठीक आहे, फॅराडेचा हा काय आहे, सेकंड लॉ आहे. या फॅराडेज फर्स्ट लॉ किंवा सेकंड लॉ वरती सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे. तर हे दोन्ही लॉ लक्षात ठेवा. आणि याच लॉ वरती आपला हा अल्टरनेटर किंवा मोटर हे वर्क होते, ठीक आहे. तर हा होता आपला अल्टरनेटरचं वर्किंग प्रिन्सिपल आणि फ्रिक्वेन्सीचा कन्सेप्ट, ठीक आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये EMF इक्वेशन ऑफ अल्टरनेटर अतिशय महत्त्वाचं आहे, ठीक आहे. EMF इक्वेशन ऑफ अल्टरनेटर हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये
डिटेलमध्ये बघणार आहोत. ईएमएफ म्हणजे काय? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आणि हे अल्टरनेटर्स, कारण इथं आपल्याला आउटपुट काय मिळत आहे? एसी म्हणजे अल्टरनेटर किती इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी जनरेट करतो, म्हणजे त्याच्यामध्ये नंबर ऑफ कंडक्टर्स किती असायला पाहिजे, ठीक आहे, टोटल नंबर ऑफ कंडक्टर्स. आणि ह्या ईएमएफ इक्वेशनमध्ये के सी के डीचा पण कन्सेप्ट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेमसुद्धा ह्या ईएमएफ इक्वेशनवरती बेसिक प्रॉब्लेमसुद्धा परीक्षेमध्ये येऊ शकतो, ते पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ईएमएफ इक्वेशन ऑफ अल्टरनेटर हे डिटेलमध्ये स्टडी करूया. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.